शिंदे फडणवीसांची धाकधुकी वाढली जनता आपल्या बरोबर नाही शिंदे फडणवीसांच्या लक्षात आलंय की काय फडणवीस शिंदेचा हात सोडून पवारांचा हात धरणार असे अनेक प्रश्न सध्या राज्यात उभे आहेत आणि तुम्हालाही नक्कीच असे प्रश्न पडले असतील तर या प्रश्नांची काही थोडक्यात उत्तरं जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी वैष्णवी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पाहताय शॉर्ट न्यूज मराठी बंडखोरी करून शिंदे भाजप सरकार सत्तेत आलं खरं मात्र सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि राज्यपालांनी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची दिलेली शपथ चुकीची असेल तर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो आणि याच गोष्टीची धाकधूक शिंदे फडणवीस यांच्या मनामध्ये वाढली आहे त्यामुळे सरकार कोसळणार याचा अंदाज फडणवीसांना आधीच आला आहे का असा सवाल आता अजित पवार यांनी उपस्थित केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थमंत्री या नातानं अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये फडणवीसांनी घोषणांचा पाऊस पडला यावरून सरकार कोसळणार असल्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवली शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला असं म्हणत अर्थसंकल्प यावर त्यांनी टीका केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून अजित पवार यांनी तर्कवितर्क लावून दिलेली प्रतिक्रिया आता सगळ्यांच्याच भुवया उंचावणारी आहे त्यामुळे सरकारच्या विरोधात निकाल येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांनी सरकारचं भविष्य सांगून टाकलंय एकीकडे अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीये तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल लागतोय अशातच आता शिंदे फडणवीस सरकार धोक्यात असण्याची शक्यता आहे शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी बंड करून ज्या आमदारांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली त्यांना मतदारसंघात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे तरी देखील आमच्या सर्व काही ठीक आहे असं फक्त दाखवलं जात आहे अशा देखील आता चर्चा रंगू लागल्यात आणि आता ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार केलेली आहे केली जातीय आणि तयार झालेली आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे यांची कोकणमध्ये विराट सभा पार पडली त्यामध्ये जनतेचा ठाकरेंना उद्दंड असा प्रतिसाद मिळाला आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आदित्य ठाकरे यांच्या देखील ज्या ज्या ठिकाणी सभा पार पडल्या तिथेच त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आगामी निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या या सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते मग प्रश्न हाच राहतो की शिंदे गटाचं नेमकं काय होणार आणि त्यांच्या शिवसेनेचंही नेमकं काय होणार कारण विरोधकांनी जनतेच्या मनात गद्दारी आणि खोकेवाले हे दोन शब्द रुजवलेले आहेत आणि अगदी त्यामुळेच गाव पातळीवर सुद्धा लोकांना गद्दारी कुणी केली आणि खोकेवाले या दोन गोष्टी आता समजू लागल्यात मग असं असताना शिंदे फडणवीसांना ही गोष्ट कळून चुकली आहे की काय की जनता आपल्या बाजूनं नाही असं देखील बोललं जात आहे त्यामुळे फडणवीसांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल तर फडणवीस वेळी सावध होऊन पुढची खेळी खेळण्यासाठी पुढची रणनीती आखण्यासाठी तयार असतील अगदी भाजप राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्यात त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकाल लागला तर पुन्हा एकदा नवीन असं सत्ता नाट्य आपल्याला बघायला मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल या सगळ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद